हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे लाखो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान। आज बाळासाहेब हयात नसले तरी त्यांच्या आठवणी शिवसैनिकांच्या मनात घर करून आहे। त्या जतन करण्यासाठी अनेक जण धडपड करीत असताना बाळासाहेबांच्या बालवयातील आठवणींचा खजिना मात्र पुरता दुर्लक्षित राहिला आहे। होय, ही गोष्ट आहे अमरावतीच्या अचलपूर मधील किराडवाड्याची। बालपणातील 8 वर्षे बाळासाहेब ठाकरे या वाड्यात खेळले, बागडले। प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी रामेश्वर उघडे नामक व्यक्तीकडून या वाड्यातील एक खोली भाडे तत्वावर घेतली होती। पुढे ठाकरे कुटुंबीय मुंबईला स्थलांतरित झाले असले तरी बाळासाहेबांना या वास्तूविषयी विशेष लगाव होता। ही भूमी म्हणजे माझे आजोळ आहे असे ती आवर्जून सांगायचे। या भागात त्यांचे अनेक बालमित्र होते, ते त्यांच्या संपर्कातही होते। ही वास्तू अत्यंत जीर्ण झाली आहे, यात आमचं हृदयात बसलेले आहेत आमचे सर्व सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं लहानपण गेलेलं आहे, ते इथं राहिलेले आहेत। आम्हाला स्वतः साहेबांनी मला सुधीर त्या घरात असं आहे, इथे मी कांजे ठेवायचो, इथे मी खेळायचो, ते सर्व साहेबांनी मला सांगितलं, ते सर्व इथे आहे। त्या मालकांनी उघडे म्हणून याचे मालक जे आहे त्यांनी हे तसंच ठेवलं, ते याला डिसमेंटल पण करत नाही आहे। त्यांची इच्छा पण आहे ते द्यायची, पण आता हे कसं मेंटेन होईल हे आम्हाला समजून नाही राहिलं। बाळासाहेबांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या वाड्याचा अमरावतीकरांना प्रचंड अभिमान आहे। सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक या वास्तूला भेट देण्यासाठी येतात, मात्र वाड्याची दुर्दशा पाहून त्यांना अतीव दुःख होते। बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी 2004 साली या वाड्याला भेट दिली होती। ही वास्तू जपण्याचा संकल्प त्यांनी तेव्हा केला होता, पण आजवर त्याला मुहूर्त मिळालेला नाही। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव यांनी स्वतःला विदर्भाचा नातू म्हणून घेतले होते। अमरावतीच्या परतवाड्यामधील किराडवाडा हे माझे आजोळ आहे असे त्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात सांगितले होते, पण हे आजोळचे घर जपण्यासाठी त्यांनी ना पुढाकार घेतला ना निधीची तरतूद केली। एकीकडे मातोश्री 2 या पंचतारांकित बंगल्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असताना बाळासाहेबांच्या बालवयातील आठवणी जतन करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हात सैल करू नये ही शोकांतिका असल्याची भावना सर्वसामान्य अमरावतीकर व्यक्त करीत आहेत।